छोटी छोटी आहेत एकदम, याला म्हणतात चितले हलवी। तर फायनली मित्रांनो आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे। अरे बघताय कशी झालेली आहे भाजी। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो ते म्हणजे अलव्यांला। खरं तर हे अलवी आहेत ना पप्पांनी सकाळी बघितली होती आणि आता आपण चाललो ते म्हणजे काढायला, कारण सकाळी आहे ना फक्त कळे होते, तर पप्पा बोलले की संध्याकाळी येऊन काढूया। तर आपल्याला आज काढायची ती म्हणजे चितळी अळवी, ती म्हणजेच एकदम छोटी असतात, एकदम बारीक बारीक, तर तुम्ही कधी ना कधी तरी पाहिली असणार। आणि आपल्याला ते काढल्याच्यानंतर घरी येऊन आईच्या हातची रेसिपी पाहायला मिळणार आहे। तर आई खूप म्हणजे खूपच भारी रेसिपी बनवते, तर तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अळवी कशी असतात म्हणजे कुठच्या जागेवर रुजतात, कुठे रुजतात, तर ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तो चला अळवी काढायला। तर मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे आपल्या घराच्या वरती असणाऱ्या माळावर। इकडे बघा हा माळ आहे, तर आपल्याला तिकडे वरती जायचं आहे। आणि इकडे सह्याद्रीमध्ये आता पाऊस जोरात सुटतो आहे, बघा वरती काळे ढग आले आहेत, काळा काळा ढग आहे। सकाळपासून पाऊस नव्हता पण आता पाऊस आला आहे, बघ किती सह्याद्रीमध्ये आता पाऊस पडणार। आणि आपण आता चाललो अळव्यांला, पप्पा आहेत माझ्यासोबत, इकडे वरती जायचं आहे आपल्याला। तर फायनली मित्रांनो आपण आता आलो आहे ते म्हणजे जंगलामध्ये। आणि इकडे बघताय आपली अळवी बघा, इकडे भोंबाडाला आलेली आहेत ही बघा, छोटी छोटी आहेत एकदम, याला म्हणतात चितले अळवी। हे बघा चितले अळवी आहेत संपूर्ण पूर्ण सगळ्या भोंबाडाला आहेत, आतमध्ये पण आहेत, पूर्ण उगवलेली आहेत, कळे नाही आहेत, सकाळी कळे होते, बस आहेत मुद्यापासून काढायला लागतात। तर असे काढून टाकायचे, अच्छा म्हणजे नंतर साफ करायची गरज नाही ना जास्त। आपल्याला बघा मित्रांनो एवढी अळवी भेटलेत, आणि पप्पांकडे थोडी पूर्ण अळवी काढून आपण आता घरी चाललो आहे। बघा पूर्ण अळवी काढलेत जेवढी होती तेवढी, आणि थोडी आतमध्ये सुद्धा आहेत पण ते आपण नाही काढत आहेत, भोंबाड्याच्या आतमध्ये आहेत ही अळवी आहे ना। उद्यापर्यंत खराब झाली असती, उद्या सकाळपर्यंत। सो आपल्याला बघा एकदम मस्तपैकी फ्रेश अळवी मिळालीत, बघा एवढी आहेत। तर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो केवढी अळवी मिळाली टोटल। तर मित्रांनो बाहेर बघताय एकदम काळू झालेला आहे, आणि आता आम्ही आलेलो आहे घरी, आणि आई आता साफ करते रेसिपी म्हणजे आपल्या अळवी आहे ना ते साफ करते। तर ते दाखवते तुम्हाला की ती छोटी छोटी अळवी आहे ती साफ कशी करायची, कारण त्याला साफ करायला भरपूर मेहनत लागते। तर ती पाहूया कशी करायची साफ। तर आपल्याला मिळालेली ही टोटल अळवी एवढी आहेत, एक परात भरून आहेत एवढी, आणि थोडीशी इकडं साफ केलेली आहे ते बघा एवढी। आणि इकडे आई साफ करते, तर आई दाखवेल की कशी साफ करायची ती। ही माती साफ काढून टाकायची आहे, चांगली चांगली सुजून सुजून अशी काढून घ्यायची ही माती। अच्छा डेटाची माती काढायची ना, खाली असते ना माती काढून टाकायची, ही माती काढायची। हे बघा आई काढते एवढं साफ, हे बघा अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे। बघा पाठीमागे ह्यांला आहे ना, काही काही अळव्यांला आहे ना आपण काढताना हे बघा पाठीमागे आहे ना ही माती आहे, माती नाही घ्यायची, ही माती नाही घ्यायची, बाकी अळवी आपली व्यवस्थित असते। ही साफ करायला आपल्याला किती वेळ जाईल, आपला एक दोन तास तरी जातील ना, एक दोन तास, कारण सगळी टोटली आपल्याला एक एक घेऊन असा पीस एक एक घेऊन आपल्याला साफ करायचे असतात। तर ह्याला खूप टेन्शन असतं साफ करायचं। आणि जर रोवन वगैरे असतात ना ती थोडी मोठी मोठी असतात अशी बोटासारखी, तर त्याला ती जाडी असतात, तर ती आहे ना साफ करायला इझी असतात। आणि ही थोडी म्हणजे बारीक बारीक असतात ना, त्यामुळं थोडं अवघड जातं साफ करायला। माती आहे सगळ्या पूर्ण अळव्यांला बघा माती आहे, हे बघा
तर ती अशा प्रकारे अशा पद्धतीने साफ करून घ्यायची। तर मित्रांनो आपली अलबी आहेत ना ती एकदम साफ करून झालेली आहेत आणि ती आपण ठेवली ते म्हणजे गरम पाण्यामध्ये, आता गरम पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि आता आई आहे ना ती दोन तीनदा पाण्यात धुवून घेईल ना, धुवून घ्यायचे ना, दोन तीनदा धुवायला लागतात। सो आता तिला धुवायचे आहेत आपल्याला। हे गरम पाणी आहे आणि इकडे ह्या टोपामध्ये सुद्धा पाणी घेतलंय, दोन टोप वापरलेत आपण, तर ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी घेतलंय, तर ह्याच्यामधनं सुद्धा धुवायचे आहेत ना, परत त्याच्यात पण धुवायचे, ह्याच्यात पण डबल डबल धुवायला लागतील, म्हणजे अजून एकदा धुवायला लागतील, म्हणजे आपण टोटल तीन वेळा धुणार आहोत। हे बघा इकडे आई धुवून घेते, नंतर इकडे एका टोपामध्ये काढलंय, तर असंच तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचं। तर आपल्याला फायनल स्टेजवर दाखवतो की तुम्हाला की अलबी कशी दिसत आहे ती व्हाईट व्हाईट। आता ह्याच्यामध्ये कलर बघा कसा आहे, मातीचा कलर आहे, ह्याच्यामध्ये बघा आता थोडासा मातीचा कलर कमी झाला आहे। आपल्याला ही टोटल साफ करायला किती वेळ लागला असेल, दोन तास, दोन तास लागला ना, आणि जर हीच मोठी असती ना तर लगेच 15 मिनिटात साफ झाली असती, पण ते मोठी असतात। हा पण ही अलबी आहेत ना ती बारीक आहेत ना, त्याला दोन टोटल दोन तास साफ करायला लागले आणि त्याच्यानंतर आपण रेसिपी बनवतोय, म्हणजे धुवून घेतोय साफ। आता हे लास्ट धुवून घ्यायचं, ह्याच्यातलं पाणी काढायचं आहे बघा, आता व्हाईट व्हाईट झाले पूर्ण अलबी। ही अशी आता धुवून झाल्यावर ही ताटामध्ये अशी काढून घ्यायची, ही अशी घ्यायची काढून फोडणीसाठी। आता पहिला कांदा टाकायचा, त्याच्यानंतर हे मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, थोड्या टायमाने महा टमाटर टाकायचा। तूप गरम झालेला आहे, हे आता आपण तेल टाकायचं, तेल गरम होण्यासाठी ना, तेल गरम होण्यासाठी। हा आता कांदा टाकते, कांदा पूर्ण भाजून घ्यायचा ना, भाजायला लागतो कांदा, लाल लाल झाला पाहिजे। आता ही मिरची, मिरची टाकतो, कढीपत्ता, सगळं मिक्सरन भाजून घ्यायचं आहे ना, सगळं मिक्सरन शिवाय भाजायला लागतं। आता टमाटे टाकायचे, तर आपला इकडे बघताय मसाला, गोडा मसाला ना, मसाला आमच्या सगळ्या जेवणात गोडा मसाला असतो। हा गोडा मसाला बघा आपण भाजीसाठी वापरणार फोडणीला, फोडणीच्या मिश्रणात आपण मिक्स केलाय गोडा मसाला। लाल तिखट ना, त्याच्यानंतर हा लाल तिखट, लाल तिखट किती आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं ना, तिखट आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं। तर आपल्याला 1.5 चमचे आपण तिखट टाकले आणि मिरची सुद्धा वापरले, त्याच्यामुळे थोडं कमी टाकले, कमी टाकले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हळद, अर्धा चमच हळद ना, ही आपली गावठी हळद आहे, म्हणजेच आपण घरी बनवतो हळद। सो ही बघा अशा पद्धतीने पूर्ण मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं ना, मसाल्यामध्ये सगळं भाजून घ्यायचं, कांदा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, किती भारी दिसते। आणि त्याच्यानंतर काय टाकायचं, ही अलबी टाकायची, हे अलबी बघा आपली जेवढी पूर्ण आपण घेतली होती अलबी, तर ती टाकतोय बघा। आणि याच्यानंतर हे मिक्स करायचं का पूर्ण, बघा पूर्ण अलब्यांना जो मसाला आहे तो लागतोय, पूर्ण आपले जे मसाल्यां मिक्स झालेले आहेत ते अलब्यांमध्ये मिक्स होत आहेत। आता बघा भारी दिसते ना कलरफुल, असं मेल बसते, मेल बसून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचं ना आपल्याला सगळं। आणि शेवटीला पाणी ना, किती आपल्याला बदबदीत कर, बदबदीत पाहिजे ना, तर जास्त ह्या अलब्यांना शिजवायची गरज नाही ना, तर वाफेवर पण होतात, त्यामुळे थोडंसं कमीच पाणी टाकायचं। आपण बदबदीत केलेलं बघा, बघा पूर्ण घट्ट घट्ट आहे,
सो जेवढं शिजेल आपल्याला पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं, रस्सा पाहिजे तेवढा. त्यानंतर आता मीठ टाकायचं ना ह्याच्यामध्ये. एक चमच मीठ, एक चमचा मीठ, म्हणजे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं, जेवढी पाहिजे चव तेवढं. हे बघा, हे आपली रेडी झालेली आहे अलंबी. अलंबीची रेसिपी तुम्ही बघताय, बघा कसा कलर आला आहे पूर्ण अलंबीला आपल्या. तर ही आपण बनवली ती म्हणजेच चितले अलवी. आणि अनेक प्रकारचे अलवी असतात, सो आपल्याला आज चितले अलवीची रेसिपी पाहायला मिळाली आईच्या आजची. तर जाडी म्हणजेच मच आपली रोवण, रोवण रोवण असते, जाडी अलवी असतात ते रोवण अलवी. तर ती आपली रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर ती सुद्धा रेसिपी आईनेच बनवलेली आहे, आपल्या आईच्या आजची रेसिपी. तर हे बघते आपली रेसिपी, आजची रेसिपी रेडी झालेली आहे, बघा किती भारी दिसते. तर फायनली मित्रांनो आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. अरे बघताय कशी झालेली आहे भाजी. आणि आपण आता जेवायला घेतो आहे, तर सर्वांनी जेवायला घ्या. हे बघा आपली भाजी बघा रेडी झालेली आहे, हे बघा अशा पद्धतीने. तर तुम्हाला चव सांगतो, टेस्ट सांगतो की कशी झालेली आहे. हे बघा टेस्ट करून बघूया. एकदम भाजी झाली चिकनसारखी, एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे. तर मित्रांनो आपल्या आईच्या हाताला चवच लय भारी आहे. हे बघा इकडे आई बसली आपली. तर आपला जो आजचा मेनू होता अलब्यांचा तो रेडी झालेला आहे. तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला? अलबी आपण रानामध्ये शोधायला गेलो होतो, खरं तर पप्पा गेले होते अगोदर, त्याच्यानंतर आपण गेलो संध्याकाळी, कारण पप्पाने अगोदर बघितली होती. तर सकाळी कळे होते, नंतर ते दुपारनंतर ते उगवले. सो आपल्याला जे अलबी आहेत ती रानामध्ये शोधायची असली तर नेमकं त्याच टायमाला जायला लागतं, कारण नंतर काही वेळानंतर ती अलबी खराब होतात. सो संध्याकाळी आपण गेलो होतो अलब्याला, त्याच्यानंतर आईने आपल्याला रेसिपी बनवून दाखवली. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका. अशा एका नवीन व्हिडिओने पुन्हा भेटू, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय कर, बाय बाय.